नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सी एन साखरे अँड कंपनी चॅनलमध्ये माझे नाव चंद्रशेखर नंदुकुमार साखरे मी नाशिक सिटीमध्ये राहतो माझं शिक्षण बी कॉमपर्यंत झालेलं आहे मी अकाऊंटंट आहे गेल्या वीस वर्षापासून मी अकाऊंट फील्डमध्ये काम करीत आहे या अगोदर आपण टॅलीप्राईम सॉफ्टवेअरमध्ये बेसिक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपण टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये गेटवे ऑफ टॅलीमधील ट्रान्झॅक्शनमध्ये जे वाउचर्स असतात ते किती प्रकारचे वाउचर्स असतात आणि या वाउचरमध्ये आपण कोणत्या एंट्र्या कशा पद्धतीने रेकॉर्ड करू शकतो हे समजून घेणार आहोत चला बघूया वॉट इज वाउचर इन टॅली अँड टाईप्स ऑफ वाउचर्स आज आपल्याला तीन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत व्हाउचर्स लेजर्स आणि ग्रुप्स यामध्ये व्हाउचर्स हा टॉपिक आपल्यासाठी आज महत्वाचा आहे डेफिनेशन काय आहे व्हाउचरची का अशी एक प्रत किंवा पेज ज्याच्यावर काही लिहिले जाते समजण्यासाठी सांगतो बुक्स ऑफ अकाउंट जे असतात मॅन्युअली आपण मेंटेन करतो किर्द परचेस बुक सेल बुक कॅ नंतर रोज मेळ म्हणजे लेजर बुक कॅशबुक परचेस रजिस्टर म्हणजे खरेदी रजिस्टर विक्री रजिस्टर पी टी बुक नंतर आपले लेजर्स असतात जे आउटस्टँडिंग असलेले म्हणजेच लेजर्समध्ये खर्चाचे लेजर्स वेगळे आणि आपले पेमेंट घेण्या जे पेमेंट पर्चेसमध्ये जर उधारीत माल परचेस केला तर त्याची लेजर्स उधारीमध्ये माल, माल विकला तर त्याची लेजर्स असे वेगवेगळ्या प्रकारचे आउटस्टँडिंगचे लेजर्स असतात बुक्स असतात खातेवही असतात म्हणजेच अशी एक प्रत किंवा पेज ज्याच्यावर काही लिहिलं जातं म्हणजेच ते सर्व बुक्स मग त्यामध्ये परचेस आहे सेल्स आहे आउटस्टँडिंग आहे रिसिप्ट आहे आणि पेमेंट आहे पूर्वी ना पूर्वीच्या काळी वरीलप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे हाताने बुक्स मेंटेन केले जात होते आता फार क को, क्वचितच लोक हाताने बुक मेंटेन करतात त्याला आपण वाउचर म्हणत वाउचरचा अर्थ माणसाचा समज काय होतो की वाउचर म्हणजे एखादं रिसिप्ट बिलासारखं असतं त्याला वाउचर म्हणतात ते तर वाउचर आहे ते वाउचर आहेच पण त्याच्या संदर्भात जी माहिती ज्या बुक्समध्ये पेजवर लिहिली जाते त्यालासुद्धा वाउचर म्हणतात का ते पक्क वाउचर का त्याची एंट्री रेकॉर्ड झाली आणि त्या वाउचर ते वाउचर आपण जर फायलिंग करतो त्यासोबत जे बुक्स असतात ते सर्व त्याला व्हाउचर्स बुक, बुक्स आप, बुक्स ऑफ बुक्स ऑफ बुक्स म्हणतो आपण बुक्स आप बुक्स ऑफ अकाऊंट मेंटेन केलेले बुक्स ऑफ अकाउंट आणि व्हाउचर असे सर्व एकत्र केले जातात आणि त्याचा व्यवहार ज्या ठिकाणी सांभाळायचं त्याला व्हाउचर म्हणतात का ज्याच्यातनं मी एंट्री रेकॉर्ड करतो आता काळ बदलला आहे समजण्यासाठी सांगतो आहे सॉफ्टवेअर कसं तयार झालं का तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करायचं आहे तर तुमचे प्रत्येक व्हाउचर हे वेगवेगळे तुम्ही परचेस रजिस्टर वेगळे मेंटेन करताय सेल्स रजिस्टर वेगळं मेंटेन करताय नंतर कॅशबुक वेगळं मेंटेन करताय बँक अकाउंट तुम्ही वेगळं मेंटेन करताय लेजर अकाउंटमध्ये बँक अकाउंट वेगळं तुमचे लेजर्स अकाउंट्स असतात परचेस पार्टीचे म्हणजे सप्लायरकडनं उधारीने माल परचेस केल्यानंतर त्याचे लेजर्स वेगळे मेंटेन करताय कस्टमरला माल उधारीने विकला तर त्याचे लेजर्स तुम्ही वेगळे क्रिएट करताय खर्चाचे लेजर्स तुम्ही वेगळे क्रिएट करतात ते असे अशा अनेक प्रकारचे लेजरचे अकाउंट्सची इंडेक्समध्ये तुम्ही नावं टाकून बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केले जात होते आता टॅलीत काळ बदलला टॅलिसॉफ्टवेअरच्या भाषेमध्ये याला अकाऊंटिंग वाउचर म्हणतो आपण तर ज्याच्यामध्ये एंट्री रेकॉर्ड केली जाते त्याला अकाउंटिंग वाउचर म्हणतात आणि आपण टॅलीमध्ये हे वेग 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 सर्व वेगवेगळे मेंटेन करू शकतो हे सर्व वाउचर आता टॅलिसॉफ्टवेअरमध्ये आपण वेगवेगळे वेग मेंटेन वेग वेग करू शकतो त्याचे प्रकार आत्ताच मी सांगितले तुम्हाला परचेस केलेला गुड सेल केलेला गुड पेमेंट रिसिप्ट वगैरे वगैरे असे एकूण बावीस वाउचर आहे बावीस प्रकारे आपण लोकांशी ट्रान्झॅक्शन करून तो वेगवेगळ्या पद्धतीने परंतु आपण सात वाउचर आज समजून घेणार आहोत आज आपल्याला फक्त सातच वाउचर जी बेसिक महत्त्वाची वाउचर्स आहे जर ती माझ्या लक्षात आली तर मला पुढची बावीस वाउचरसुद्धा समजून घेणं अतिशय सोपं होणार आहे तर ती सात वाउचर आज आपण समजून घेणार आहोत टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये जे चेंजेस झाले त्यामध्ये आता सात वाउचर तुम्हाला बघायला मिळतील ती अतिशय महत्त्वाची आहे ती समजली तर बाकीचे बाउ बावी, बावीस वाउचरसुद्धा आपल्याला हळूहळू सम समजून घेऊ शकतो बाकी वाउचर जी आहे सात वाउचरच्या व्यतिरिक्त ही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये परिस्थितीजन्य बनवावी लागतात उपयोगात आणली जातात आपण ज्यावेळेस टॅली ॲडव्हान्स टू स्मार्टवर्क पार्ट टूमध्ये काम करू एक्सपर्ट बनू त्यावेळेस ही वाउचर आपण समजून घेणार आहोत आज आपण फक्त सात वाउचर काय आहेत ती समजून घेणार आहोत बघा टॅली टाईप्स ऑफ वाउचर इन टेलिप्राईम टाईप्स ऑफ वाउचर किती प्रकारची आहे तो सात प्रकारची पहिलं वाउचर आहे परचेस वाउचर दुसरं वाउचर आहे सेल्स वाउचर तिसरं वाउचर आहे पेमेंट चौथं वाउचर आहे रिसिप्ट पाचवं वाउचर आहे कॉन्ट्रा सहावं वाउचर आहे जर्नल आणि सातवं वाउचर आहे आदर वाउचर हे आत्ता आलं का नाही टॅलिप्राईम सॉफ्टवेअरच्या पद्धतीने तर आता बघा परचेस वाउचरमध्ये कसल्या एंट्री होणार तर परचेसच नाव आहे परचेस केलेल्या मालाची एंट्री परचेस मध्ये रेकॉर्ड होते आणि परचेस केलेल्या मालाकरिता आपण जर परचेस ऑर्डर देत असेल रिसिप्ट नोट देत असेल तर त्याची सुद्धा एंट्री या परचेस मध्येच केली जाते पण त्याच्या बटनाच्या शॉर्टकट की आपल्याला समजून घ्यायची आहे परचेस वाउचरची शॉर्टकट की आहे ॲप नाहीन नंतर रिसिप्ट नोटची एंट्री रेकॉर्ड करण्याकरिता अल्टर बटन प्लस एफ नाईन प्रेस केल्यानंतर रिसिप्ट नोटची एंट्री रेकॉर्ड करू शकतो आणि परचेस ऑर्डरची एंट्री रेकॉर्ड करण्यासाठी कंट्रोल एप नाईन बटन प्रेस केल्यानंतर परचेस ऑर्डरची एंट्री रेकॉर्ड करू शकतो या सर्व एंट्री परचेसशी संलग्न असल्यामुळे टॅलिसॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला एप नाईन शेजारी ए अल्टर एप नाईन आणि कंट्रोल एप नाईन हे बटनचे शॉर्टकट की बघायला मिळतील इथपर्यंत लक्षात आलं नंतर सेल्स मध्ये कसले एंट्री रेकॉर्ड करणार आपण उदारीने माल विकला कॅशमध्ये माल विकला तर सेल्स मध्ये आपण एंट्री रेकॉर्ड करूया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर मी सेल्स करायच्या अगोदर डिलिव्हरी नोट दिलेली आहे माझ्या पार्टीला सेल्स ऑर्डर दिलेली आहे तर त्याच्यासुद्धा एंट्री मला रेकॉर्ड करायच्या असतील तर मी करू शकतो त्याकरिता मला डिलिव्हरी नोट जर का रेकॉर्ड करायचे असेल तर अल्टर एप एट प्रेस करावं लागेल आणि सेल्स ऑर्डरची एंट्री रेकॉर्ड करण्यासाठी कंट्रोल एप एट बटन प्रेस करावं लागेल म्हणजे इथपर्यंत लक्षात आलं सेल्स व्हाउचरची एंट्री रेकॉर्ड करण्यासाठी ए पेट बटन अत्यंत महत्त्वाचं आहे का जे टेलिप्राईम सॉफ्टवेअर ज्या वर्षापासून सुरू झालं त्याच पद्धतीने याकीच्या नंबर काही चेंज झाले नाही पण त्यामध्ये फंक्शन बारमध्ये किंवा फीचर्समध्ये सोप्या पद्धतीने आणण्याचा लवकरात लवकर काम कसं होईल ह्या गोष्टी पाहून टेलिसॉफ्टवेअर बनवलं आहे का ज्याचे आपण आभार मानूया आणि यूट्यूब माध्यमातून आपण एकमेकाला भेटतो त्याचेसुद्धा आभार मानूया का ज्यामुळे आपल्याला जे खऱ्या व्य वे व्यक्तीला जर शोधता आलं आणि त्याच्याकडनं शिकता आलं तर खरोखर आपलं ज्ञान ग्रोथ होऊ शकतं का जे आपल्याला आज एज्युकेशन भरपूर मिळतं आहे पण खरं एज्युकेशन कुठे मिळेल तर ते जर का आपल्याला सम समजून घेतलं आपण तर खरोखर आपला विकास होऊ शकतो तर सेल्स व्हाउचरची एंट्री ह्या पद्धतीने होऊ शकते त्यानंतर जसं परचेस करतो सेल्स करतो त्या पद्धतीने पेमेंट करावं लागतं आपल्याला मग आपण कॅशमध्ये पेमेंट केलं किंवा बँकेत नाही एखाद्याला चेक पेमेंट केलं तर त्याची एंट्री मला कुठे करावं लागेल पेमेंटमध्ये करावं में लागेल आणि पेमेंटमध्ये एंट्री में रेकॉर्ड करण्यासाठी मला एफ फाईव्ह ए बटन प्रेस करावं लागेल आता इथे प्रश्न असा आहे का कीबोर्डला कीबोर्डच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही टेलिप्राईम सॉफ्टवेअर यूज करू शकतात आणि माऊसचा हात लावून माऊसने क्लिक करून पण करू शकतात जर एक्सपर्ट असो तर फक्त कीबोर्डनेच होणार आणि खूप हे आ, नवीन माणूस असेल तर माऊसची मदत घ्यावी लागते पण एकदा जर का कीबोर्डची सवय लागली आणि त्या बटनांवर प्रेस करून कमांड माहिती झाल्या तर अतिशय फास्टमध्ये छानपैकी काम आपण करू शकतो तर काय हरकत नाही दोन्ही पद्धतीने केलं तरी नो प्रॉब्लेम तसं काही नाही आहे पण छान वाटतं कीबोर्डने काम वेगळ्या पद्धतीने करतोय ब सगळे माऊसने करतात तर मी कीबोर्डने करतो एवढाच फरक आहे जर कोणाला रोख किंवा बँकेतनं पेमेंट केल्यानंतर या वाउचरमध्ये एंट्री रेकॉर्ड केली जाते चला पुढे जाऊया आता बघा अजून एक गोष्ट पुढे जाण्या अगोदर पेमेंट वाउचरमध्ये काय होतं माहिती आहे का आपण ज्या व्यक्तीकडनं माल परचेस केलेला असतो त्या पार्टीला आपल्याला पेमेंट करावं लागतं पेमेंट कोणाला करतो उधारीने माल परचेस केला तर त्याला पेमेंट करावं लागतं किंवा आपले काही खर्च असतील तर त्याचं पेमेंट आपल्याला करावं लागतं आता जर का उधारीने माल परचेस केलेला आहे तर त्या पार्टीला मी सांगितलं की तुला मी डिस्काउंट दिला तू आता मला काय पेमेंट देऊ नको म्हणजे काय झालं नाही सॉरी मी उलटं बोललो का त्या परचेस पार्टीने मला सांगितलं की मला डिस्काउंट दिला तुम्हाला आम्ही डिस्काउंट दिला तुम्ही आम्हाला काय पेमेंट करू नका आता डिस्काउंट मला मिळाला डिस्काउंट मिळाला म्हणजे माझं पेमेंट झालं मग त्या वाउचरची एंट्री मला अल्टरे फाईच्या मदतीने रेकॉर्ड करावी लागेल म्हणजे त्याला डेबिट नोट म्हणू शकतो किंवा परचेस रिटर्न म्हणू शकतो किंवा रिटन, रिटन आउटवर्ड म्हणू शकतो म्हणजे डिस्काउंट मिळाला किंवा आपला जो माल आपण परचेस केलेला माल खराब निघाला डॅमेज झाला क्वालिटी क्वांटिटीमध्ये फरक पडला तो आपण तो परत करून टाकल्यानंतर आपल्याला त्या मालाचं पेमेंट करावं लागत नाही म्हणजे इनडायरेक्ट आपण पेमेंट केलेलं आहे तर त्याचीसुद्धा वाउचर तयार केलं जातं हो, आणि त्याला म्हणतो आपण डेबिट नोट परचेस रिटर्न नोट किंवा डिस्काउंट नोट हे जे असतात डिस्काउंट म्हणजे रिसिवड नोट तर याच्या एंट्री आपल्याला अल्टर ए फायू आणि कंट्रोल ए फायूच्या मदतीने रेकॉर्ड कराव्या लागतात जिथपर्यंत लक्षात आलं पेमेंट किती प्रकारे करतो कॅशने तर करतोच बँकेच्या चेकने तर करतोच पण पर माल परत आपण दिला आपल्याला डिस्काउंट मिळाला किंवा आपल्याला एखादी त्याने समोरच्या पार्टीने डेबिट नोट दिली मालामध्ये काही हे केलं ॲडिशनल तर त्याचं पेमेंट आपल्याला करण्याची गरज पडत नाही म्हणजे इनडायरेक्ट पेमेंट झालेलं आहे तर अशा सर्व एंट्र्या आपण ए फायू आणि कंट्रोल ए फाईव्हच्या मदतीने रेकॉर्ड करतो म्हणजे इथपर्यंत लक्षात आलं डेबिट नोटची एंट्री उद्या कोणी विचारलं तर ती एंट्री एफ फाईव्हमध्ये होते का ज्या ठिकाणी मला मी पेमेंट करतो त्याच्याशी त्याचा संबंध असतो का जे पेमेंट मला आता करावं लागणार नाही इनडायरेक्टली मला डिस्काउंट मिळालेला आहे डेबिट नोट मिळालेली आहे आणि माझा माल रिटन झालेला आहे ओके त्याच त्याच्याच विरोधातली एंट्री रिसिप्टची जसं आपण बिझनेसमध्ये समोरच्याला खर्चाचं पेमेंट करतो उधारीच्या मालाचं पेमेंट करतो तसा उधार विकलेल्या मालाचं पेमेंट मला जमा होतं त्याच पद्धतीने म मा, माझ्याकडे माझे स्क्रॅप असेल किंवा अनेक मार्गातनं मला काही पैसे मिळू शकतात माझ्या बिझनेसच्या व्यतिरिक्त काही माझे इन्व्हेस्टमेंट्स असतील बिझनेसच्या त्याच्यावरती मिळालेलं इंटरेस्ट वगैरे 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 जे काय असू शकतं ते प्रॅक्टिसमध्ये येणारच आहे तर त्याच्या एंट्र्या मला रिसिप्ट वाउचरमध्ये कराव्या लागतात जे रोख स्वरूपात किंवा बँकेतून रिसिप्ट जमा झाल्यानंतर मला वाउचरमध्ये एंट्री करावी लागते तर ती एंट्री रेकॉर्ड करण्यासाठी एप सिक्स मला बटन प्रेस करावं लागतं कीबोर्डचं आणि ज्यामध्ये बघा मी विकलेला माल आहे त्या विकलेल्या क कस्टमरला काय सांगतो का तुला मी डिस्काउंट दिला डिस्काउंट देतोय तू मला काय आता पेमेंट जमा करू नको किंवा क्रेडिट नोट देतो तुला का एवढा माल तू जर का मला एवढा माल माझ्याकडनं विकत घेतला तर एवढा माल मी तुला सूट देईल तुला फ्रीमध्ये देईल त्याचीसुद्धा एंट्री त्याला म्हणतात क्रेडिट नोट तर ते तेसुद्धा मला पेमेंट देण्याची गरज नाही म्हणजे मला पेमेंट मिळालं आहे असं मला दाखवावं लागेल माझ्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये का मी एक हजार पीसला त्याला दहा पीस मा वरती फ्री दिले तर त्या दहा पीसची एंट्री कुठं करणार तर क्रेडिट नोटमध्ये करणार किंवा त्याला मी डिस्काउंट दिलं एक हजार रुपये तुम्हाला पेमेंट जर का तुझं घेणं आहे मला आणि तू जर का मला आज आठशे रुपये पेमेंट जमा करत असेल तर दोनशे रुपये मी तुला सूट दिली तर तो सुद्धा डिस्काउंट मला क्रेडिट याच्यामध्ये डिस्काउंट रिस्यूड व्हाउचर म्हणजेच ए अल्टर एफ सिक्स किंवा कंट्रोल एफ सिक्स या दोन्ही बटनांच्या मदतीने मी करू शकतो किंवा त्या पार्टीला मी एक हजार रुपये माल विकलेला आहे आणि तो माल जर खराब असेल तर त्याने मला जर परत केला रिटर्न केला याचा ता अर्थ मला आता पेमेंट मिळणार नाही तर त्याचीसुद्धा एंट्री मला याच रिसेप्ट वाउचरमधले एफ सिक्स जे बटन आहे त्यामध्ये अल्टर आणि कंट्रोल या बटनाच्या मदतीने रेकॉर्ड करावी लागते या हे व्यवस्थित समजून घेऊ घेऊया अगोदर मी आधीपासून काय सांगतोय आपल्याला यांना ना नुसतं समजून घेणं समजून घे तर प्रॅक्टिस प्रॅक्टिसमध्ये येऊन जाईल ते प्रॅक्टिस करायला लागलं का खूप मजा येणार आहे पण आधी समजलं ना का मग पुढं सोपं जाणार आहे आपल्याला तर रिसिप्ट वाउचर लक्षात आलं पेमेंट व्हाउचर लक्षात आलं परचेस सेल्स पण लक्षात आले आपल्या परचेस झाले सेल झाले रिसिप्ट पेमेंट झालं आणि रिसिप्ट झाले चार वाउचर इथे झाले आता राहते एक वाउचर असे का काही व्यवहार असतात का आपले क ज्यामध्ये आपल्याकडे कॅश कॅश जमा होते बिझनेसमध्ये मग ती कॅश आपण बँकेत भरतो किंवा आपल्याला गरज पडते म्हणून बँकेतनं कॅश काढतो किंवा आपण एका बँकेचा बॅलन्स कमी आहे म्हणून एका बँके आपल्याच एका बँकेतनं दुसऱ्या बँकेमध्ये बॅलन्स ट्रान्सफर करतो म्हणजे इथे काय झालं आपली एक ॲसेट कमी झाली आणि दुसरी ॲसेट वाढली म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये काही फरक पडलेला नाही माझी कॅश होती ती बँकेत गेली म्हणजे कॅश कमी झाली आणि बँक वाढली म्हणजे माझी ॲसेट वाढली किंवा बँक कमी झाली आणि कॅश वाढली बँकेतनं कॅश काढले किंवा एका बँकेचा बॅलन्स कमी झाला एका बँकेचा वाढला एका बँकेनं दुसऱ्या बँकेमध्ये मी ट्रान्सफर केले तर त्याला म्हणतात कॉन्ट्रा वाउचर ज्यामध्ये माझ्या ॲसेटमध्ये किंवा देण्या घेण्यामध्ये कुठेही फरक पडत नाही माझे ॲसेट फक्त कमी जास्त होते अशा एंट्र्या मला कॉन्ट्रा वाउचरमध्ये कराव्या लागतात त्याला एफ फोर बटनाची या बटनाची मदत घ्यावी लागते म्हणजेच या वाउचरमध्ये तीन प्रकारे एंट्री केली जाते कॅश कॅशला बँकेमध्ये जमा केल्यानंतर बँकमधून कॅश काढल्यानंतर आणि आपल्या एका बँकेच्या अकाउंटमधून आपल्याच दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन केल्यानंतर इथपर्यंत लक्षात आलं कॉन्ट्रा वाउचर आपण पाच पद्धतीचे व्हाउचर बघितले परचेस सेल्स पेमेंट रिसिप्ट आणि कॉन्ट्रा आता या कॉन्ट्रा वाउचरमध्ये टेलिसॉफ्टवेअरने काय केलेलं आहे कंट्रोल ए फोर जी शॉर्टकट की दिलेली आहे दा त्या कॉन्ट्रा वाउचरमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आपलं टॅली प्राईम सॉफ्टवेअर जेव्हा चालू होणार आहे ना त्यावेळेस त्याच्यात दिसणार आहे मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप सर्व काहीच राहणार नाही त्यामध्ये पे रोलची एंट्री आपण रेकॉर्ड करू शकतो आता पे रोल काय आहे एक ते सॅ स्टाफ असतो त्या स्टाफला जो पेमेंट्स करतो त्या स्टाफचा सर्व रेकॉर्ड आपण टॅलीप्राईम सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्ड करू शकतो मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये टॅलीप्राईम सॉफ्टवेअरमध्ये सर्व स्टॉपचं सॅलरीचं रेकॉर्ड आपण रेकॉर्ड करू शकतो जे त्याला आपण पेरोल म्हणतो त्याची एंट्री जर मला रेकॉर्ड करायची असेल तर कंट्रोल प्लस ए फोरच्या कीच्या मदतीने ती एंट्री आपण रेकॉर्ड करू शकतो पण हा टॉपिक आपला आज नसल्यामुळे आपण पुढे जाऊया तो नंतर कधी आपण समजून घेऊया त्यानंतर सहा नंबरचं व्हाउचर येतं जर्नल एंट्री आता जर्नल एंट्री म्हणजे काय तर बघा टॅलीमधील प्रत्येक हेडची एंट्री त्याच हेडखाली करावी लागते परचेसची एंट्री परचेसमध्येच करावी लागेल सेलची एंट्री सेलमध्येच करावं लागेल पेमेंटची पेमेंटमध्ये रिसिप्टची रिसिप्टमध्ये रिसिप्टची एंट्री पेमेंटमध्ये में, केली तर आपला बॅलन्स चुकून जाईल कोणत्या हेडखाली कोणती एंट्री नाही करून चालणार म्हणजेच प्रत्येक हेडची एंट्री प्रत्येक हेडखाली करावी लागते परंतु जर्नल एंट्री व्हाउचर असं आहे की यामध्ये कोणत्याही वाउचरची एंट्री मी करू शकतो कोणत्या पण व्हाउचरची एंट्री मला रेकॉर्ड करू शकतो मी पेमेंटची एंट्री करू शकतो किंवा रिसिप्टची एंट्री करू शकतो न चुकता जर मला डेबिट आणि क्रेडिटचं ज्ञान से असेल तर मी ते एंट्री चुकेल जर्नल एंट्री हा एक मोठा टॉपिक आहे कधीतरी बघूया पण त्या एंट्र्या कशा करायच्या कोणत्या याला डेबिट द्यायचं कोणत्या यायला क्रेडिट द्यायचं हे पुढे येणारच आहे नो प्रॉब्लेम ते सगळं पुढं आपण समजून घेणारच आहोत पण त्या कोणत्याही एंट्र्या आपण जर्नल वाउचरमध्ये एंट्री वाउचरमध्ये रेकॉर्ड करू शकतो आणि हे वाउचर ओपन करण्यासाठी मला कीबोर्डचं एफ सेवन बटन प्रेस करावं लागतं आणि अल्टर एफ सेवन कीच्या मदतीने मी स्टॉक जर्नलची एंट्रीसुद्धा मी रेकॉर्ड करू शकतो माझी स्टॉक जर्नलची जी एंट्री आहे तीसुद्धा मी अल्टर एफ सेवनच्या बटन प्रेस करून करू शकतो किंवा फिजिकल स्टॉकची एंट्री मला करायची असेल तर कंट्रोल एफ सेवनच्या मदतीने सुद्धा मी ती रेकॉर्ड करू शकतो म्हणजे इन्व्हेंटरीच्या एंट्र्यासुद्धा मी स्टॉक जर्नल आणि फिजिकल स्टॉकच्या एंट्र्या मी त्यामध्ये जर्नल एंट्री व्हाउचरमध्ये रेकॉर्ड करू शकतो अशा पद्धतीने आपण सहा वाउचर आता पाहिली परचेस सेल्स पेमेंट रिसिप्ट कॉन्ट्रान जर्नल आणि टॅलीने आता एक नवीन वाउचर तयार केलं आहे का जे सर्वांचं मिळून मिश्रण एकच व्हाउचरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्याला म्हणतात आदर वाउचर त्याची की आहे एप टेन एप टेन म्हणजे कायच्या मदतीने आपण काय करतो या व्यतिरिक्त जर का आपल्याला नवीन वाउचर तुम्हाला मगच बोलवलं टॅलीमध्ये बावीस प्रकारचे वाउचर्स आहेत आपण सातच वाउचर समजून घेणार आहोत आता सातवं वाउचर कोणतं येतं आदर वाउचर आहे का ज्यामध्ये आपण नवीन वाउचर क्रिएट करायचं परचेसमध्ये नाही करायची मला सेल्समध्ये नाही करायची पेमेंटमध्ये नाही करायची रिसिप्टमध्ये नाही करायची कॉन्ट्रामध्ये नाही करायची जर्नलमध्ये नाही करायची तर मला माझं स्वतःचं व एक नवीन वाउचर तयार करायचं असेल तर मी आ अल्ट अल अदर वाउचरमधील एप टेन हे बटन प्रेस करून न्यू वाउचर क्रिएट करू शकतो आणि आपण एंट्री रेकॉर्ड करू शकतो जर आपल्याला हळूहळू आपले प्रॅक्टिस व्हायला लागली तर आपल्याला वाटलं एक वाउचर वेगळं असावं का ज्यामध्ये आपण एंट्रा करतो आहे का मला ते वेगळं दाखवायचं आहे तर ते मी क्रिएट करू शकतो ते झालं सात नंबरचं अशा अनेक प्रकारचे व्हाउचर मी आता टेलीमध्ये क्रिएट करू शकतो एकच नाही तर त्याला असे बावीस पंचवीस किती पण व्हाउचर्स असू शकतात मुख्य बावीस वाउचर आहेत सध्या तर ती आपण अधिक क प्रॅक्टिसमधून समजून घेणार आहोत जसं जसं आपण पुढे जाऊया ते आदर व्हाउचर लक्षात आलं का ज्याची कमांड आहे एफ टेन तो डिटेल मी पुढे सांगतोय बघा आत्तापर्यंत आपण काय बघितलं टाईप ऑफ व्हाऊचर डिटेल एप फोर जे आहे ना बटन ते कॉन्ट्रा वाउचरसाठी तर कॉन्ट्रा वाउचरमध्ये कोणत्या एंट्री होतात परत सांगत नाही आणि पेरोलची एंट्री कंट्रोल ए, एप एफ फोरच्या मदतीने होते ए फाईव पेमेंटची एंट्री कशाने होते पेमेंटची एंट्री अल्टर एफ फाईवने आणि डेबिट नोट म्हणजे डिस्काउंट रिसिटची एंट्री पण पेमेंटमध्ये केली जाते आणि कंट्रोल ए ची एंट्री रिजेक्शन आउट म्हणजे प रिटर्न ची एंट्री पेमेंटमध्ये होते इथपर्यंत लक्षात आलं का माझा माल परत आला का नाही परचेस रिटर्न झाला ऐका नाही डिस्काउंट दिला ऐका डिस्काउंट मिळाला माल परत पाठवला उलटं सांगतो आहे मी माल परत दिला मा माल आपण परत पाठवला रिजे आपण रिजेक्ट केला माल माल रिटर्न केला किंवा आपल्याला डिस्काउंट मिळाला तर त्या डेबिट नोट मिळाली तर त्या सर्व एंट्री आम्ही एफ पेमेंट पेमेंटमध्ये करू शकतो त्याच्यासाठी कंट्रोल आणि अल्टर या बटनाची मदत घ्यावी लागते नंतर रिसिप्टमध्ये एफ सिक्समध्ये आपण अल्टर एफ सिक्स आणि कंट्रोल एफ सिक्सच्या मदतीने क्रेडिट नोट डिस्काउंट पेड याचा क्रेडिट नोट डिस्काउंट पेड किंवा रिजेक्शन इन म्हणजे रिटर्न इनवर्ड आपला माल परत आला आपण समोरच्याला डिस्काउंट दिला समोरच्याला क्रेडिट नोट दिली किंवा आपला माल रिजेक्ट झाला या सर्व एंट्री आपण एफ सिक्स रिसिप्टमध्ये करू शकतोपर्यंत लक्षात आलं जर्नल वाउचरमध्ये अल्टर एफ सेवन असतो त्यामध्ये स्टॉक जर्नल आणि कंट्रोल एफ सेवननी फिजिकल स्टॉक याच्या एंट्री आपण रेकॉर्ड करू शकतो त्यानंतर एप एटने सेलच्या एंट्र्या त्यामध्ये डिलिव्हरी नोट आणि सेल्स ऑर्डरची एंट्री जर मला रेकॉर्ड करायची असेल तर अल्टर आणि कंट्रोल म्हणजे एप एट प्रेस केल्यानंतर करू शकतो आणि एप नाईन परचेसमध्ये अल्टर एप नाईन रिसिप्ट नोट आणि कंट्रोल एप नाईन परचेस ऑर्डरच्या एंट्री रेकॉर्ड करू शकतो आणि महत्त्वाचं जे आता वाउचर आपण बघतोय एप टेन आदर वाउचरच्या मदतीने न्यू वाउचर क्रिएट करू शकतो इथपर्यंत लक्षात आलं वरील सर्व वाउचर आपण आता पाहिले समजण्याचा प्रयत्न केला या सर्वच वाउचरला आपण एफ टेन प्रेस करून त्याच्यामध्ये एंट्री रेकॉर्ड करू शकतो खालील चित्रात पाहूया म्हणजे एफ टेन जर का आपण प्रेस केलं कीबोर्डचं तर आपल्याला सगळ्या पद्धतीचे वाउचर या एफ टेनमध्ये आदर वाउचरमध्ये पाहायला मिळतात का जी वाउचर आता आपल्याकडे दिसत आहे आपल्या फंक्शन बारवर ती सर्व आपण एफ टेनमध्ये प्रेस करून पाहू शकतो बघा अकाउंटिंग वाउचर कॉन्ट्रा वाउचर एफ फोर त्याची शॉर्टकट की नंतर क्रेडिट व्हाउचर डेबिट व्हाउचर जर्नल व्हाउचर पेमेंट व्हाउचर परचेस वाउचर रिसिप्ट व्हाउचर सेल्स वाउचर इन्व्हेंटरी मध्ये फिजिकल स्टॉक आणि स्टॉक जर्नल आणि इथे क्रिएट शब्द दिलेला आहे क्रिएट तर इथे क्रिएट करू शकतो एफ टेनच्या मदतीने आहे का नाही आता लक्षात आलं अकाउंटिंग व्हाउचर आणि इन्व्हेंटरी व्हाउचर आपण क्रिएट करू शकतो कशामध्ये एफ टेनच्या मदतीने म्हणजे एफ टेन ही शॉर्टकट की आपल्यासाठी फार उपयोगाची आहे का ज्या माध्यमातून आपण टॅलीमध्ये सर्व प्रकारच्या एंट्रा या व्हाउचरमधून पाहू शकतो रेकॉर्ड करू शकतो इथपर्यंत लक्षात ताल, आलं चला पुढं जाऊया आता आता कंपनी क्रिएट किंवा सिलेक्ट करणे के बाद जे टू ऑफ टॅलीमे बघा आता इथपर्यंत लक्षात आलं सुरुवातीला काय बघितलं आपण सॉफ्टवेअर बघितलं नंतर जी एस टी बघितलं त्यानंतर सॉफ्टवेअरचं बेसिक ज्ञान बघितलं गेट वे ऑफ टॅलीपर्यंत पोहोचलो आणि गेट वे ऑफ टॅलीमध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये आज आपण बघतोय का वाउचर दी आहे ट्रान्झॅक्शनमध्ये काय दिलेलं आहे व्हाउचर दी आहे वाउचरवर माउसने क्लिक केल्यानंतर किंवा वीस शब्दाला कीबोर्डने परचेस केल्यानंतर हे सर्वच वाउचरचे शॉर्टकट आपण फंक्शन बारमध्ये पाहू शकतो खालील चित्रात पाहूया बघा बघा आता काय आता गेटवे ऑफ टॅलीमध्ये आपण बघूया तुम्हाला चित्रात दाखवणार आहे मी बघा बोललो त्या पद्धतीने आता चित्रात दाखवतोय म्हणजे यामध्ये वाउचर्स हा टॉपिक आपला क्लिअर होऊन जाणार आहे का ज्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे एंट्री रेकॉर्ड करायची बघा गेटवे ऑफ टॅलीत आलो त्याच्यामध्ये वाउचर दिसतंय ते मी आता थोडं झूम करून दाखवतो हे वाउचर आहे गेटवे ऑफ टॅलीमध्ये ट्रान्झॅक्शन ही ट्रान्झॅक्शन आहे ज्यामध्ये वाउचर्स आहे ज्याच्यामध्ये मी एंट्री रेकॉर्ड करणार आहे ते क्लिक केल्यानंतर माझी या पद्धतीने हे व्हाउचर ओपन झालं की जे सुरुवातीला टॅली इथं बघा रिसिप्ट पेमेंट व्हाउचर आपलं ओपन करतो इथं रिसिप्ट आहे आता पेमेंट व्हाउचर टॅली स्वतःहून ओपन करतो बघा हे सगळ्या पद्धतीचे व्हाउचर मला आता दिसू राहिले कोणते कोणते आता जे समजून घेतले ना कॉन्ट्रा पेमेंट रिसिप्ट आता हायलाईट नाही दिसत हे जे ओपन आहे जर्नल सेल परचेस आणि अदर व्हाउचर कॉन्ट्रामध्ये तुम्हाला हे ॲरो दिसतोय लहान हा बघा हा छोटासा ॲरो याचं चित्र मी आता दाखवलं नाही याच्यामध्ये ते आयरवर तुम्ही दाबलं तर ए कॉन कंट्रोल कॉन्ट्रा आणि अल्ट्राच्या की तुम्हाला गा यामध्ये बघायला मिळतील त्याचं सगळं इथं दाबल्या प्रेस केल्या तर पेमेंट इथे ते दिसतात सर्व आहे का नाही इथपर्यंत हे व्हाउचर आपल्याला पाहायला मिळतं इथपर्यंत लक्षात आलं गेट ट्वे ऑफ टेन इच्या आला इथून मला सर्व कामाच्या एंट्री रेकॉर्ड करायची आहे समजून आता हे लक्षात आलं का आपल्याला कोणत्या वाउचरमध्ये कोणती एंट्री रेकॉर्ड करायची आहे आणि कोणत्या पद्धतीचं वाउचरमध्ये आपण कशा पद्धतीने कीच्या मदतीने मद ओपन करू शकतो इथपर्यंत लक्षात आलं तर आता व्हॉट आर लेजर अँड ग्रुप इन टेलिप्राईम एक एक मिनटात आपण समजून घेणार आहोत थोडक्यात ऐकन लेजर म्हणजे काय आणि ग्रुप म्हणजे काय हे समजून घेऊ आणि आपण पुढे परचेसला सुरुवात करणार आहोत का नाही परचेस किती प्रकारच्या असतात कशा असतात आणि आल हळूहळू पी डी एफच्या माध्यमातून प्रॅक्टिस बी करायला सुरुवात करणार आहोत तर व्हॉट इज लेजर अँड ग्रुप इन टेलिप्राईम जर आपण वीस मे दिनांक वीस मे दोन हजार वीसला रुपये पाच हजाराचा गुड्स उदारीने विक विक्री केला परत आपण सहा जून दोन हजार वीसला रुपये चार हजारचा गुड्स उदार उदारीने विक्री केला परत आपण दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार वीसला रुपये सहा हजाराचा गुड्स उदार उदारीने विक्री केला तीन वेळ वर्षामध्ये तीन वेळा माल आपण विकला जर आपण वरीलप्रमाणे बुक्स बुक्स ऑफ अकाउंटमध्ये एंट्री रेकॉर्ड केली तर वर्ष संपल्यानंतर आपण कोणाला गुड्स विक्री केला होता हे लक्षात ठेवणे कठीण होते जर आपण तीन वेळा माल उधारीने विकला आणि त्याची एंट्री रेकॉर्ड केली तर आपल्याला कोणाला किती माल विकला होता हे सांगणं कठीण होतं हे लक्षात ठेवणं कठीण होतं त्याकरिता ज्या व्यक्तीला म्हणजे पर्सनला किंवा दुकानदाराला आपण गुड्स विक्री केला त्याचे नाव एका ले त्याचे त्याच्या नावाचे एक लेजर मेंटेन करावे लागते त्याला आपण क्रेडिट लेजर किंवा लेजर क्रिएट करणे म्हणतो म्हणजे कोणाला माल विकला उधारीने त्याचं नाव तीन व्यक्ती वेगवेगळ्या आहे दे, तिन्ही व्यक्तीला वर्षामध्ये वेळा दे दे माल विकला मी पण कोणत्या व्यक्तीला किती विकला हे कसं सांगणार तर त्या व्यक्तीच्या नावाचं मला एक लेजर मेंटेन करावं लागतं त्यालाच आपण म्हणतो क्रेडिट लेजर किंवा लेजर क्रिएट करणे इथपर्यंत लक्षात आलं व्हॉट इज लेजर आहे का नाही उदारीने माल विकला किंवा उदारीने माल विकत घेतला किंवा एखाद्याचा खर्चाचं पेमेंट मला देणं आहे त्याचे सुद्धा लेजर मला क्रिएट करावे लागतात त्याला लेजर म्हणतात लेजर कसे क्रिएट करायचे हे आपण पुढील प्रॅक्टिसमध्ये समजून घेणार आहोत त्या अगोदर ग्रुप कशाला म्हणतात हे प्रथम समजून घ्या आता लेजर कशाला म्हणतात इथपर्यंत लक्षात आलं आता लेजर कसं क्रिएट करायचं ते प्रॅक्टिसमध्ये जेव्हा पी डीएफ फैल ना त्याच वेळेस आपण प्रॅक्टिसमध्ये बघणार ते तुम्हाला लक्षात यायला लागेल आणि ग्रुप कशाला म्हणतात आत्ता हे समजून घेऊया आता टॅलीमध्ये विक्री उधार विक्रीचे क्रेडिट लेजर क्रिएट करताना प्रत्येक लेजरला एक विशिष्ट ग्रुप देणे आवश्यक असते आता उधारीने विक्री केली तर त्याचासुद्धा ग्रुप विशिष्ट असा ग्रुप मेंटेन करावा लागतो उधारीने विक्री केली किंवा काही परचेस केला उदारीने किंवा काही वस् ॲसेट विकत वस, घेतली तर त्याला त्याचा विशिष्ट ग्रुप क्रिएट करावा लागतो म्हणून ग्रुप काय असतो आपण समजून घेऊया आता ही लेजर लक्षात आली म्हणजेच बघा परचेस केला सेल केला किंवा काही ॲसेट विकत घेतली बँकेत पैसे भरले तर प्रत्येकाचे लेजरचे ग्रुप हे वेगवेगळे असतात कसे काय एक एक्झाम्पलद्वारे एक एक समजून घ्या श्रीराम कंपनीचा नेचर ऑफ कंपनीचा बिझनेस आहे तिचा किराणा सेलरचं मोठं शॉप आहे श्रीराम कंपनीचं तिने काय केलं क्रेडिट सेल टू गोपाल इन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये पंचवीस हजार रुपयाचा माल उदारीने गोपालला विकला नंतर क्रेडिट परचेस फ्रॉम शर्मा इन गुजरात स्टेट गुजरातमधून शर्माकडनं तीस हजार रुपयाचा माल परचेस केला विकत घेतला न्यू मशीन परचेस केली बारा लाख रुपयाची इथपर्यंत लक्षात आलं हे तीन ट्रान्झॅक्शन आपले झाले वर्षामध्ये आता महाराष्ट्रामधील विक्री गुजरातमध्ये केलेली खरेदी गुजरातमधून केलेली खरेदी आणि न्यू मशीन खरेदी जर आपण त्याचे लेजरला ग्रुप ग्रुपमध्ये टाकलं एकच ग्रुप खाली एकाच ठिकाणी त्यांना ठेवलं त्याच्या एन्ट्रॅक्ट केल्यान त्याला एकाच ग्रुपमध्ये टाकलं तर आपण सांगू शकत नाही की आपली विक्री किती झाली खरेदी किती आणि आपली ॲसेट किती आहे कारण त्याची ॲसेट पण एकत्र झाली खरेदी पण एकत्र झाली आणि विक्री पण एकाच ठिकाणी सगळ्या टोटल आल्यामुळे आपण सांगू शकत नाही विक्री किती झाली खरेदी किती झाली आणि ॲसेट किती झाली म्हणून प्रत्येकाला ग्रुप वेगवेगळे द्यावे लागतात एक्झाम्पलसाठी सांगतो क्रिकेटची टीम वेगळी खो खोची टीम वेगळी बुद्धिबळ चेसची टीम वेगळी बुद्धिबळाची टीम वेगळी जर बुद्धिबळाचा प्लेअर आला तर बुद्धिबळाच्याच टीममध्ये पाठवावं लागेल क्रिकेटचा प्लेअर आला तर क्रिकेटच्याच टीममध्ये पाठवावं लागेल खो खोचा प्लेअर आला तर खो खोच्याच टीममध्ये पाठवावं लागेल आणि चेसचा जर का Uh, कॅरमचा जर का कुणी प्लेअर आला तर कॅरमच्याच टीममध्ये पाठवावं लागेल जर तुम्ही कॅरमचा प्लेअर क्रिकेटमध्ये टाकला तर तो का होईल त्या ग्रुपमध्ये टाकलं त्याला तर काम बिघडेल तसंच विक्री झालेल्या मालाचा लेजर तुम्ही विक्रीच्याच ग्रुपखाली टाकावं लागेल परचेसच्या केलेल्या मालाचं लेजर तुम्हाला ग्रुप ग्रुपखाली मेंटेन करावं लागेल मशीन परचेस केलेली तिला तिच्या प्रॉपर ॲसेटच्याच ग्रुपखाली मेंटेन करावं लागेल म्हणजेच महाराष्ट्रातमधील विक्री गुजरातमध्ये केलेली खरेदी न्यू मशीन खरेदी जर आपण याचे लेजरला एकाच ग्रुपमध्ये टाकले तर आपण सांगू शकत नाही की आपली विक्री खरेदी मालमत्ता किती आहे त्याकरिता त्या प्रत्येक लेजरला अलग अलग ग्रुपमध्ये क्रिएट करावे लागते आता इथं बेसिक गोष्टी आहे ग्रुप जर माहीत नसेल तर आपल्याला टेलिप्राईम सॉफ्टवेअरमध्ये काम करणं थोडंसं कठीण होऊ शकतं त्याकरिता अकाउंटिंगचं बेसिक ज्ञान सरसाठी याच्या अगोदरच्या जर तुम्ही व्हिडिओ बघितल्या माझ्या तर तुम्हाला बेसिक अकाउंटच्या कन्सेप्ट क्लिअर होतील म्हणजे ग्रुप कोणाचे कसे असतात हे लक्षात आलं तर काम आपलं सोपं होईल चला पुढे जाऊया आपण बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये आपण दुकानदार किंवा व्यक्तीला क्रेडिटमध्ये गुड्स विक्री केला बिझनेस ट्रान्झॅक्शन झालं क्रेडिटमध्ये विकला माल आपण सप्लायरकडून क्रेडिटमध्ये गुड्स खरेदी केला तसेच आपण एक्सपेन्सिस झाला इन्कम म्हणजे रिसिप्ट पण मिळाली आपल्याला या सर्वांचे अकाउंट्स वेगवेगळ्या नेचरच्या हिशोबाने वेगवेगळ्या ग्रुपमध्ये क्रिएट करावे लागेल कारण खरेदी वेगळी आहे विक्री वेगळी आहे खर्च वेगळा आहे मिळालेले पैसे म्हणजे रिसिप्ट इन्कम ते वेगळं आहे हे सगळ्यांना वेगवेगळं वेग वेग मेंटेन ठेवावं लागेल हे करावं लागेल त्यांचे वेगवेगळे वेग ग्रुप क्रिएट करावे लागतील आणि आपल्याला नवीन ग्रुपसुद्धा टॅलीमध्ये क्रिएट करू शकतो जे टॅली सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी अकाउंटिंगचे ग्रुप क्रिएट करून दिलेले आहेत या व्यतिरिक्त आपण जसं नवीन लेजर अकाउंट क्रिएट करू शकतो नवीन व्हाउचर जसं क्रिएट करू शकतो तसंच नवीन ग्रुपसुद्धा आपण टॅलिप्राईम सॉफ्टवेअरमध्ये स्वतःचा क्रिएट करू शकतो इथपर्यंत लक्ष झालं कोणत्या ग्रुप खाली कोणाला कसं टाकायचं आहे प्रॅक्टिसमधून मी सांगणारच आहे महत्त्वपूर्ण गोष्ट समजून घ्यायची आहे की प्रत्येक एका लेजरला योग्य ग्रुप देणे आवश्यक आहे नाहीतर आपलं अकाउंटिंगचं काम बिघडू शकतं उदाहरणासाठी सांगतो क्रेडिट सेल टू श्याम श्यामला उदारीने माल विकला तर त्याचा ग्रुप काय राहील संडरी संड़ीडिकर. डेटर्स सन्ड्री डेटर्स ही आपली ॲसेट आहे तर श्यामला उदारीने माल विकला आणि तुम्हाला माहिती आहे ॲसेटची कन्सेप्ट काय आहे का फ्युचरमध्ये बेनिफिट देणाऱ्या व्हॅल्यूला आपण ॲसेट म्हणतो कारण मला आता फ्युचरमध्ये श्याम पैसे देणार आहे माझा बेनिफिट होणार आहे त्यामुळे ती माझी करंट ॲसेट आहे तर त्याचा ग्रुप राहील सन्ड्री डेटर्स श्याम तारखे जेवढ्या व्यक्तींना मी उदारीने माल विकेल त्या सर्वांचे लेजर मी संड्री डेटर्स ग्रुप खाली मला क्रिएट करावे लागतील ओपन करावे लागतील क्रेडिट परचेस फ्रॉम मोहन मोहनला मोहनकडनं मी उदारीने माल परचेस केला तर त्याचा ग्रुप त्याचा ग्रुप राहील संड्री क्रेडिटर्स म्हणजे संड्री क्रेडिटर्स ही माझी लायबिलिटी आहे करंट लायबिलिटी लायबिलिटीची कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे का ज्या आउटसायडरचा क्लेम असतो टोटल ॲसेटमध्ये त्याला आपण लायबिलिटी म्हणतो मोहनचा क्लेम आहे का ज्याने मला माल उदारीने दिलेला आहे का तो माझ्याकडनं पैसे घ्याय घेऊ शकतो त्याला राईट आहे त्यामुळे ते माझं देणं आहे ती माझी लायबिलिटी आहे त्यामुळे मला त्याचं लेजर क्रिएट करायचं असेल तर मला सन्ड्री ग्रेटस ग्रुप खालीच क्रिएट करावं लागेल जर आता बघा वरील चार्टमध्ये श्यामचे लेजर सन्ड्री डेटर्स ग्रुप खाली क्रिएट केले आहे आणि मोहनचे लेजर सन्ड्री क्रेडिटर्स ग्रुप खाली क्रिएट केले आहे जर आपण श्यामला सन्ड्री क्रेडिटर्स ग्रुप दिला आणि मोहनला सन्ड्री डेटर्स ग्रुप दिला तर आपलं अकाउंटिंगचं काम बिघडून जाईल ॲसेट ॲसेट उलटी होईल लायबिलिटीच्या एंट्रा उलट्या होतील है का नाही काम बिघडून म्हणून ग्रुपची माहिती असणे आवश्यक आहे आपण यापुढे वन बाय वन एक एक ग्रुप समजून घेणार आहोत त्यापुढे आपण हळूहळू एक, -एक गोष्ट सगळी समजून घेणार आहोत ग्रुपसुद्धा मी सांगणार आहे सगळ्या गोष्टी होणार आहे आपल्या साठ सत्तर व्हिडिओ होणार आहे बेसिक कोर्सच्या बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत साठ सत्तर व्हिडिओ ऑलरेडी तेरा व्हिडिओ चालू आहेत आत्ता अजून याच्या पुढच्या साठ व्हिडिओ पकडून घ्या हिशोबाने प्लस होतील मायड कमी तर होणार नाही पण पन, पन्नास साठ तर व्हिडिओ होतील हे कन्फर्म आहे का नाही चला पुढे जाऊया टाईप ऑफ परचेस लेजर इन टॅली आता परचेस सुरू झाला हे पुढच्या व्हिडिओमध्ये काय येणार आहे ते थोडं आधी समजून घेऊ आणि थांबूया लगेच एवढं एकच पान आहे परचेस एक्झम परचेस जी एस टी परचेस इंटरस्टेट एक्झम आणि परचेस आय जी एस टी चार प्रकारचे परचेस असतात आपल्या मा आपल्या महाराष्ट्रामधून उद नील टॅक्सेबल मॅ मालाची परचेस केली किंवा जी एस टी पेड करून परचेस केला म्हणजे दोन प्रकारचे आयटम्स असतात परचेस क करताना एक तर या ज्या जे एखाद्या मालावरना टॅक्सच लागत नाही त्याला एक्झम परचेस म्हणतात आणि एखादा माल असतो गुड्स असतो तर ज्यावरती टॅक्स लागतो त्याला परचेस जी एस टी म्हणतात मग महाराष्ट्राच्या बाहेरून आपण माल परचेस केला तर परचेस इंटरस्टेट एक्झाम असतो आणि महाराष्ट्राच्या बाहेरून जर का आपण टॅक्सेबल गुड परचेस केला तर त्याला परचेस आय जी एस टी म्हणतात इथपर्यंत लक्षात आलं चार प्रकारच्या परचेसचे लेजर आपल्याला ले वेगवेगळे क्रिएट करावे लागणार आहे टाइप्स ऑफ परचेस लेजर इन टॅलीमध्ये चार प्रकारचे करावे लागतील जर आपल्याला जी एस टी मध्ये सुरुवातीलाच मी सांगितलेले आहे की जी एस टीमध्ये आपण काम मध्ये प्रॅक्टिस करणार आहोत इम्पॉर्ट थिंग इम्पॉर्टंट थिंग काय याच्यामध्ये परचेस करता महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहे का विदाऊट टॅक्स आयटम असतात आणि परचेस फ्रॉम सेल्फ स्टेट आपल्या स्टेटमधून परचेस केलेला असतो आणि परचेस जी एस टीमध्ये काय असतं का विथ टॅक्स आयटम मग त्याच्यामध्ये फाईव्ह पर्सेंट ट्वेल्व पर्सेंट एटीन पर्सेंट ट्वेंटी एट पर्सेंट जी एस टी रेट वेगवेगळे असू शकतात गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे आणि परचेस फ्रॉम सेल्फ स्टेटमध्ये फक्त एच जी एस टी आणि सी जी एस टी ह्या बिलामध्ये वेगवेगळा लावला जातो जर का अठ्ठावीस टक्के घेणार असेल आपला जी एस टी तर त्यामध्ये चौदा टक्के एच जी एस टी आणि चौदा टक्के सी जी एस टी बिलामध्ये वेगळा लावलेला असतो आणि परचेस इंटरस्टेट एक्झाटमध्ये विदाऊट टॅक्स आयटम असतात आणि परचेस फ्रॉम अदर स्टेटमधले असतात आणि परचेस आय जी एस टीमध्ये सेम टू सेम विथ टॅक्स आयटम असतात फाय पर्सेंट ट्वेल्व पर्सेंट एटीन पर्सेंट ट्वेंटी एट पर्सेंट जी एस टी रेट असू शकतात हे बदलू शकतात आणि परचेस फ्रॉम अदर स्टेटमध्ये आय जी एस टीच फक्त बिलामध्ये काउंट केला जातो जेवढा जो, जो असतो जी एस टी तोच तिथे दाखवला जातो दा आपल्याला हे चारही प्रकारचे एंट्रेस समजून टेलिप्राईमधे वेगळ्या कराव्या वे लागणार आहे आज आपण काय बघितलं शेवटी परचेस आयटम बघितला दोन पद्धतीचा असतो एक टॅक्सेबल आणि एक विदाउट टॅक्सेबल जो विदाऊट टॅक्सेबल असतो तो, तो महाराष्ट्रातनं केलेला किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून केलेला तर महाराष्ट्रातनं केलेल्या परचेसला नाव हो देतो आपण परचेस एक्झाम महाराष्ट्राच्या बाहेरून परचेस केलेल्या ॲटमला देतो परचेस इंटरस्टेट एक्झाम महाराष्ट्रामधून जी एस टीचं टॅक्सेबल आयटम परचेस केला तर त्याला परचेस जी एस टी म्हणतो आणि महाराष्ट्राच्या बाहेरून जर का टॅक्सेबल आयटम परचेस केला तर परचेस आय जी एस टी म्हणून या नावाने आपण रेकॉर्ड करणार आहोत इथपर्यंत लक्षात आलं त्याची रेट पण आपण बघून पुढे स्टेप बाय स्टेप सगळं समजून घेणार आहोत चला आज आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटूया थँक्यू